हॅलो एवरीवन. तर कालच्या लेक्चरमध्ये जे आपण बघितलं ते रिवाइज करतो जरा. त्याच्यामध्ये आपण ओपन लूप सिस्टीम, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम बघितली. ओके, त्याच्यानंतर मेकॅनिकल एलिमेंट्स बघितले, लाईक स्प्रिंग, डॅम्पर आणि लोडेड मास आणि त्याचं डिफरेंशियल इक्वेशन. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिकल बेसिक एलिमेंट्स बघितले, त्याच्यामध्ये इंडक्टर, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर आणि त्याचं डिफरेंशियल इक्वेशन. त्याच्यानंतर जे दोन महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघितले ते होते की सिरीज आणि पॅरल सिस्टीम्स. मग त्याच्यामध्ये पहिले जे बीट बघितलं ते आपण इलेक्ट्रिकलसाठी सिरीज आणि पॅरल बघितलं. ओके, तर त्याची पोझिशन कशी असते, जर सिरीज इलेक्ट्रिकल सिस्टीम असेल तर त्याची पोझिशन कशी असते आणि जर सिरीज पॅरल इलेक्ट्रिकल एलिमेंट्स असतील तर त्याची पोझिशन कशी असते. ओके, तसंच आपण मेकॅनिकलमध्ये सुद्धा सिरीज आणि पॅरलल बघितलं. तर सिरीज मेकॅनिकल सिस्टीम असेल तर त्याची पोझिशन साईड बाय साईड असते, एका बाजूला एक असते, जसे की इलेक्ट्रिकलमध्ये पॅरलल असतात. आणि जर सिरीज मेकॅनिकल सिस्टीम म्हटलं तर ती लाईक इट लुक्स लाईक ए पॅरलल इलेक्ट्रिकल सिस्टीम. ओके, सॉरी, सिरीज इलेक्ट्रिकल सिस्टीम. तर अशा पद्धतीने आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं आहे. तर आज आपण त्याच्या पुढचे राहील बीट्स बघूया. तर मी तुम्हाला काल सांगितले की इलेक्ट्रिकल सिस्टीम सिरीज आणि पॅरल बघितल्यानंतर त्याच्यावरचे आपण काही प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केलेले होते. पण मेकॅनिकल सिस्टीमवरती सिरीज आणि पॅरल बघितल्यानंतर त्याचे प्रॉब्लेम्स नव्हते सॉल्व्ह केलेले. तर ते सॉल्व्ह मेकॅनिकलचे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, त्या टोटल सिस्टीमचा जर इम्पिडन्स फाइंड आउट करायचा असेल, तर आपल्याला मी काल बोललेलो की आपल्याला ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशन आपल्याला बघणं एक्सपेक्टेड आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये इथे तुम्ही डायग्राम बघू शकता अशी की ज्याच्यामध्ये फोर्स अप्लाय केलेला आहे, एक टॉपला मास लोडेड आहे, त्याच्यामध्ये स्प्रिंग वन, स्प्रिंग टू, डॅम्पर वन आणि डॅम्पर टू, आणि हे तुमची ग्राउंड पोझिशन आहे. ओके, तर तसं असा तुम्हाला प्रॉब्लेम असेल एक्झाममध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील फाइंड रिलेशन बिटवीन एफ अँड एक्स. एफ हा फोर्स आहे आणि एक्स हा तुमचा डिस्प्लेसमेंट आहे. ॲक्च्युली इथे एक्स मिसिंग आहे, इथं तुम्ही कन्सिडर करू शकता एक्स आहे इथं. ओके, तर ह्याचं आपल्याला ह्या मेकॅनिकल सिस्टीमची आपल्याला पहिल्यांदा ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशनमध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर त्याचे काय रूल्स आहेत ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशन दाखवताना, तर ह्याच्यामध्ये हे जे चार एलिमेंट्स आहेत, हे चार एलिमेंट्स आहे असेच तुम्ही घ्यायचे. तर हे कुठून घडणार आहे, इथं एक्स आहे, हे एक्स आणि ग्राउंडच्यामध्ये. तर मी काय करतो आहे, हे एक्स कॉर्डिनेटरला एक लाईन मार्क करतो अशी. ओके, तिथे एक्स कॉर्डिनेट देतो आणि ते ग्राउंड दाखवतो आणि त्याच्यामध्ये हे जे चार एलिमेंट्स आहेत, हे चार एलिमेंट्स आहे असे त्यामध्ये ड्रॉ करून टाकतो. आणि हे जे मास असतं आहे हे नेहमी ऑलवेज कीप इन माइंड, हे ग्राउंडच्या जवळ आलं पाहिजे. ओके, तर त्या पद्धतीने ह्या मासला मी काय करतो, अजून ह्या सिस्टीमबरोबर कम्पेअर करतो किंवा ॲड करतो आणि मासला ग्राउंडजवळ घेतो. हे ग्राउंड पोझिशन आहे तुमची. तर अशा पद्धतीने तुमचे टोटल पाच एलिमेंट झाले सिस्टीममध्ये, ज्याच्यामध्ये एक मास आहे, एक स्प्रिंग आहे, अजून एक स्प्रिंग आहे, एक डॅम्पर आहे आणि अजून एक डॅम्पर आहे. म्हणजे टोटल पाच एलिमेंट्स झाले. हे तुमची मेकॅनिकल सिस्टीम झाली. आता तुम्हाला इथं अज्यूम करायचं की हे मेकॅनिकल सिस्टीम सिरीजमध्ये आहे का पॅरललमध्ये आहे. ॲक्च्युली हे पाचही एलिमेंट्स दिसताना एकमेकांना शेजारी दिसतात, म्हणजे पॅरललमध्ये दिसतात, पण ते ॲक्च्युली असतात कसे मेकॅनिकलमध्ये, सिरीजमध्ये असतात. ओके, तर सिरीजमध्ये जर आपला ह्याचा टोटल इम्पिडन्स फाइंड आउट करायचा असेल, सिरीज मेकॅनिकल सिस्टीमचं इम्पिडन्स फाइंड आउट करायचं असेल, तर आपण काय करतो, नॉर्मली जे सगळे इम्पिडन्स आहे त्याचे बेरीज करतो. ओके, तर त्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये हे फोर्स जो ॲक्ट होता ह्याच्यामध्ये सिरीजमध्ये, ह्याच्यामध्ये हा फोर्स सगळ्या एलिमेंट्समध्ये डिवाइड होतो. ओके, आणि हे एक्स असतं ते फिक्स असतं, डिस्प्लेसमेंट हे सेम होत असते, म्हणजे एक्स कॉन्स्टंट असते. आणि एफ इज वॉट, इट इज ॲडिशन ऑफ एफ वन, एफ टू, एफ थ्री, एफ फोर अँड एफ फाईव्ह. ओके, तर त्या पद्धतीनं मी इथं सगळे एफची ॲडिशन केली आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस ठेवून दिले, के वन एक्स, के टू एक्स, बी वन डी एक्स, बी टू डी एक्स, एम डी स्क्वेअर एक्स मासासाठी. ओके, तर हे सगळे इम्पिडन्सेस ठेवून दिले, एक्स हे कॉमन काढलं आणि ह्याच्या ब्रॅकेटमध्ये एक मला इम्पिडन्स, टोटल इम्पिडन्स इक्वेशन मिळेल, विच इज के वन प्लस के टू प्लस बी वन डी प्लस बी टू डी प्लस एम डी स्क्वेअर. हे तुमचं झालं टोटल इम्पिडन्स फॉर दिस एलिमेंट्स इन सिरीज ऑफ मेकॅनिकल सिस्टीम. ओके,
तर हे तुमचं झेड झालं आणि हे जे इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ एफ झेड आणि एक्स हेच तुमचं काय असणार आहे दॅट इज द ॲन्सर रिलेशन बिटवीन एफ अँड एक्स. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲन्सर फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि ही तुमची झाली ब्लॉक डायग्राम. ह्याच्यामध्ये एफ एज इनपुट असेल, हे तुमची कंट्रोलिंग ॲक्शन असेल आणि हे तुमचं काय असेल आउटपुट एक्स असेल. ओके, तर हे मिळवण्यासाठी आपण हे एक्स एका साईडला ठेवतो आणि एफ डिवायडेड बाय ही टोटल टर्म घेऊन जातो, म्हणजेच वन अपॉन जी टोटल काय टर्म येते ती इथंमध्ये टाकायची, दॅट इज द युअर कंट्रोलिंग ॲक्शन. आणि टोटल कन्सेप्ट आहे ह्याला ब्लॉक डायग्राम म्हटलं जातं. तर तुम्हाला एफ आणि एक्सचं हे इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं, ते तुम्ही मिळवलेलं आहे. तर त्याच्यात महत्त्वाचं काय केलं, तुम्ही सुरुवातीला ह्या डायग्रामचं ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशनमध्ये कन्वर्जन केलं, मग ते एलिमेंट सिरीजमध्ये आहेत का पॅरलमध्ये आहेत हे तुम्ही एज्युम केलं, त्यानुसार त्याचे इम्पेडन्स फाइंड आउट केला. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही मेकॅनिकल सिस्टीमचे सिरीज आणि पॅरलचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. अजून एक आपण प्रॉब्लेम बघू याच्यामध्ये. आता ॲक्च्युली ह्याच्यात दोन कोऑर्डिनेट्स दिले, इथं एक्स एक आहे, इथं वाय एक आहे आणि इथे एक ग्राउंड आहे, इकडं ग्राउंड आहे, हे ग्राउंड आहे आणि हे ग्राउंड आहे. तर बघा, फ्रॉम दिस ग्राउंड टू दिस एक्स एकच एलिमेंट आहे तुमचा, एक्स आहे. इथं मध्ये एम दिलेलं आहे, ह्या एक्समध्ये आणि वायमध्ये तीन एलिमेंट येतात, एम, स्प्रिंग, डॅम्पर. आणि ह्या वायमधून ह्या ग्राउंडपर्यंत परत दोन एलिमेंट येतात, मास आणि स्प्रिंग. मग ह्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स, एफ एक्स, एफ वाय आणि एक्स वायचं रिलेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं. तर आता ह्याचं ही कंबाईंड डायग्राम ॲक्च्युली दोन कोऑर्डिनेट्स ह्याच्यामध्ये काम करतात, एक्स आणि वाय. तर तुम्हाला दोन एलिमेंट्स, सॉरी, इथं ग्राउंड तुम्ही नेहमी ॲज युजल ग्राउंड नेहमी बॉटमला घ्यायचं असतं. इथं मिडलं वाय आहे तर वाय कॉर्डिनेटमध्ये घेतो, हा एक्स कॉर्डिनेट आहे, इथं एक्स कॉर्डिनेट घेतो आणि नेहमी एक्स कॉर्डिनेटवरती फोर्स अप्लाय करायचं. आता ह्याच्यामध्ये मी काय करतो आहे, हे परत आहे तिकडं कन्वर्जन केलं, एक्स, वाय आणि ग्राउंड. आता जे मिडल, जे समजा इथं वाय आणि ग्राउंडच्यामध्ये हे दोन एलिमेंट्स आहेत, तर मी काय करतो, हे दोन एलिमेंट्स हे वाय आणि ग्राउंडच्यामध्ये बसवतो आहे. त्याच्यामध्ये हे के टू एक असेल आणि हे एम टू जे आहे ते इथं मी ग्राउंडच्या जवळ घेतो. मी आपली कंडिशन काय की कुठलीही मास असेल तर ते ग्राउंडच्या जवळ पाहिजे. तसंच एक्स आणि वायमध्ये दोन तीन एलिमेंट्स येतात, हे मास आहे, ते मास मी डायरेक्टली ग्राउंडला घेतो. आणि के आणि बी हे तुम्ही के आणि बी घेतलेत. ओके, पण हे के आणि बी हे वाय कॉर्डिनेटचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यावरती ॲक्ट आहेत, म्हणून हे मध्ये मी कंबाईन केले. आणि हा जो के आहे तो डायरेक्टली मी स्टार्टिंग टू एंडपर्यंत घेऊन टाकतो याला. ओके, कारण हा टोटल एलिमेंट असा एकमेकावरती अप्लाय होत जातो. ओके, तर मी हे एलिमेंट्स मी हे तुमची जी झाली ती ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशन झाली. आता ह्याच्यामध्ये कोण सिरीज आणि कोण पॅरललमध्ये हे जरा अज्युम करून घ्या. तर हे के आणि हा बी ॲक्च्युली हे दिसतात पॅरललमध्ये, पण हे कॉम्बिनेशन आहे सिरीजमध्ये. तसंच हे के टू आणि यम हे दिसतात तुम्हाला पॅरललमध्ये, पण ॲक्च्युली आहेत हे सिरीजमध्ये. ओके, मग हे कॉम्बिनेशन आणि हे कॉम्बिनेशन दिसताना दिसतं हे सिरीजमध्ये, पण ते आहेत ॲक्च्युली पॅरलल. मग हे टोटल कॉम्बिनेशन के वन आणि यम हे दिसतात तुम्हाला पॅरललमध्ये, पण ते आहेत ॲक्च्युली सिरीजमध्ये. तर हे जर तुम्हाला इथं कळालं तर त्यानुसार तुम्ही त्याचे इंडिव्हिज्युअल इम्पेडन्सेस फाइंड आउट करू शकता. तर आता मी झेड वन जे आहे ते एका कॉम्बिनेशनला म्हणतो, झेड टू एका कॉम्बिनेशनला म्हणतो. जर मी तीन एलिमेंट्स कन्सिडर केले, एक, दोन आणि तीन, हे टोटल कॉम्बिनेशन. ओके, तर हे दिसतात पॅरललमध्ये, पण ते ॲक्च्युअली सिरीजमध्ये, म्हणजे तुमचं काय होणार, झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री ॲडिशन होणार आहे ऑल इम्पेडन्सेसची. मग मी तर याला काय करतो, एकाला झेड वन म्हणतो, एकाला झेड टू म्हणतो. मग हे झेड वन तुमचं काय असेल, के प्लस बी डी, झेड टू असेल एम डी स्क्वेअर प्लस के टू. ओके, आणि टोटल जो झेड त्याचा असेल तो झेड वन प्लस झेड टू घेतो मी इथं. ओके, तर त्यानुसार मी हे झेड वन आणि झेड टू जे आहे तुमचे, हे झेड वन आणि हा झेड टू हे एकमेकांना कशा आहेत, दिसतात ते सिरीजमध्ये, पण ते ॲक्च्युली आहेत पॅरललमध्ये. मग पॅरललमध्ये आपण जर इम्पेडन्स फाइंड आउट करायचं असेल तर नॉर्मल कसं घेतो, वन अपॉन रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल इम्पेडन्सेस ऑफ झेड वन अँड झेड टू. मग मी त्याच्यामध्ये हे व्हॅल्यूज ठेवतो, हे मला इक्वेशन मिळालं. म्हणजे टोटल इक्वेशन जर मी फाइंड आउट केलं फोर्सचं, तर मला असा एक मिळेल, एम वन डी स्क्वेअर एक्स ह्याच्यासाठी प्लस के वन एक्स प्लस ह्याचा इम्पेडन्स, म्हणजे जे तुमचं झेड एक्स असेल, झेड वन जे तुमचं झेड वन प्लस झेड टू असेल. मग त्याच्यात व्हॅल्यू ठेवून हे झेडची व्हॅल्यू मी ह्याच्यामध्ये ठेवली, हे इक्वेशन तुम्हाला इथे मिळालं, विच इज इन रिलेटेड विथ द
एफ एंड एक्स असंच तुम्ही आता एफ आणि वायचं जर रिलेशन फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला काय बघायला पाहिजे हे वाय आणि हे ग्राउंडमध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत त्याची त्याचा इम्पिडन्स फाइंड आउट करायचा. ओके तर हे बघू शकता वाय आणि ग्राउंडमध्ये दोन एलिमेंट आहेत के टू आणि एम डी म्हणजे के टू एक्स आणि एम टू डी स्क्वेअर एक्स असं तुम्हाला एक इक्वेशन मिळेल. बघा इथं एफ इज इक्वल टू एम डी स्क्वेअर वाय प्लस के टू वाय. आता वाय कॉर्डिनेट घेतला म्हणून वाय आलं इन्स्टेड ऑफ एक्स आय विल टेक वाय. वाय कॉमन काढलं तर तुमचा जो हा ब्रॅकेटमध्ये येतो तो टोटल इम्पिडन्स असेल बिटवीन वाय अँड ग्राउंड एम टू डी स्क्वेअर प्लस के टू हा त्याचा इम्पिडन्स झाला आणि हे जे टोटल इक्वेशन आहे ते तुमचं एफ आणि वायमधलं रिलेशन आहे. मग तुम्हाला एक्स एफ इथं मी इथं कॉमन आहे इथं पण एफ कॉमन आहे परत तुम्ही दिस इक्वल टू दिस हे कम्पेअर करू शकता तुम्हाला एक्स आणि वायचं रिलेशन मिळून जाईल. ओके तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. नाव हा प्रॉब्लेम नंबर 3 आहे. आता ह्याच्यामध्ये बघून घ्या कसे एलिमेंट्स दिसतात. हे एकाखाली एक आहेत सिस्टीम 1 सिस्टीम 2 आणि सिस्टीम 3 हे दिसताना एकाखाली एक आहेत. ॲक्च्युली हे दिस मेकॅनिकलमध्ये दिसतात सिरीजमध्ये पण हे असतात ॲक्च्युली कसे पॅरलनमध्ये उलट आहे. ओके आता ह्याची ग्राउंडेड चेअर मी चेंज करतो. एक्स आणि वायमध्ये मला एकच स्प्रिंग आहे मी एक्स आणि वायमध्ये स्प्रिंग घेतो आणि आता वाय आणि बी ओके वाय इथं चालू होतो आहे इथं चालू झालं असतं तर वेगळी केस आली असती कारण हे एक्सला मी डायरेक्टली ग्राउंडला घेतलं असतं. ओके पण मी इथं काय करतो आहे वाय इथं वरच्या मुवमेंटला आहे मासच्या तर हे वायमध्ये वाय आणि ग्राउंडमध्ये दोन एलिमेंट आहेत मास आणि बी मग ते मी मास ग्राउंडजवळ घेतलं आणि बी त्याला बी त्याच्याजवळ ठेवलं बरोबर आहे. तर हे दिसतात ॲक्च्युली दोन एलिमेंट्स सिरीजमध्ये पण ते दोघंजण आहेत पॅरललमध्ये आणि हे स्प्रिंग तुमची आयसीस आहे म्हणजे स्प्रिंग आणि हे टोटल कॉम्बिनेशन हे दिसताना तुम्हाला कसं असणार आहे सिरीजमध्ये असेल पण ॲक्च्युली तुम्हाला ते घ्यायचं आहे इम्पिडन्स फाइंड आउट करताना पॅरललमध्ये. तर ही झाली त्याची ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशन. ते पुढे घेतल्यानंतर परत तुम्ही ह्याचं इम्पिडन्स फाइंड आउट करू शकता. जो तुमचा झेड आहे तो काय एम डी स्क्वेअर प्लस बी डी म्हणजे एम डी स्क्वेअर प्लस बी डी हे दिसतात पॅरललमध्ये पण ते सिरीजमध्ये म्हणून मी त्याची काय केली ॲडिशन केली. ओके पण हे कॉम्बिनेशन हे कॉम्बिनेशन ॲक्च्युली हे दिसताना दिसतं आहे सिरीजमध्ये पण ते पॅरललमध्ये म्हणून मी त्याला काय करतो वन अपॉन रेसिप्रोकल ऑफ स्प्रिंग प्लस रेसिप्रोकल ऑफ दिस एम डी स्क्वेअर प्लस बी डी म्हणजे हे तुमचं हे कॉम्बिनेशन. ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला एफ आणि एक्समध्ये रिलेशन मिळू शकतं. त्या पद्धतीने तुम्हाला एफ आणि वायमध्ये पण तुम्ही रिलेशन फाइंड आउट करू शकता. त्यासाठी वाय आणि ग्राउंडमधले एलिमेंट्स बघायचे. ओके तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तर हे प्रॉब्लेम नंबर 4 आणि प्रॉब्लेम नंबर 5 होईल तुम्ही हे प्रॅक्टिससाठी सॉल्व करू शकता. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यात प्रॉब्लेम नंबर एफ एक्स आणि वायमध्ये कुठला एलिमेंट आहे स्प्रिंग आहे वाय आणि ग्राउंडमध्ये दोन एलिमेंट्स येतात एक आहे डॅम्पर आणि एक आहे तुमचं मास. ओके तर हे दिसताना ॲक्च्युली दिसतात तुम्हाला सिरीजमध्ये हे तुम्ही पॅरलली घेऊ शकताय. ओके आणि ही टोटल सिस्टीम ह्याच्याबरोबर तुम्ही परत सिरीजमध्येच असणार आहे सॉरी दिसताना सिरीजमध्ये दिसेल पण तुम्हाला ते पॅरलल घ्यायचं आहे. ओके तर तसंच ह्याच्या पद्धतीने तीन कोऑर्डिनेट्सवरती आहेत एक्स आणि वायमध्ये एक स्प्रिंग आहे वाय आणि झेडमध्ये एक डॅम्पर आहे आणि झेड आणि ग्राउंडमध्ये एक मास आहे. तर ह्याची तुम्ही ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशन पण ड्रॉ करू शकताय आणि त्या बेसिसवरती तुम्ही ह्याचे एफ एक्स एफ वाय असे रिलेशन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर हे झालं ग्राउंडेड चेअर आपण बघितलं आणि ग्राउंडेड चेअर बघण्यासाठी आपण काय केलं की मेकॅनिकलची सिरीज आणि पॅरललचा कन्सेप्ट पॅरललचे कन्सेप्ट यूज केले आपण आणि त्यानुसार त्याचे इम्पिडन्सेस फाइंड आउट केले. ओके तर त्याच्यानंतर एक न्यू बीट आहे दॅट इज व्हॉट ॲनॉलॉगस सिस्टीम. आता ॲनॉलॉगस म्हणजे काय की कधीकधी तुम्हाला मेकॅनिकल सिस्टीम दिलेली असते आणि ती मेकॅनिकल सिस्टीम तुम्हाला इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये कन्वर्ट करायची असते. मग कन्वर्ट करत असताना कुठला एलिमेंट कुणाला कम्पेअर करायचा मग मास कुणाला इंडक्टरला कम्पेअर करायचं का कॅपॅसिटरला कम्पेअर करायचं स्प्रिंग कुणाला कम्पेअर करायची इंडक्टरला कम्पेअर करायची का रेजिस्टरला कम्पेअर करायची. तर हे जे सिस्टीम फाइंड आउट करायचं असेल त्याला आपण म्हणतो ॲनॅलॉगस. ओके तर ह्याच्यामध्ये बघा एक हा प्रॉब्लेम दिलेला आहे ह्याच्यामध्ये एक स्प्रिंग आहे एक डॅम्पर आहे आणि एक मास आहे. तर हे ह्याचं मी ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा ड्रॉ करतो. हे मास मी काय करतो ॲज युजल ग्राउंडला घेतो एक के आणि बी एक्स आणि ग्राउंडच्यामध्ये घेतो. ओके तर अशा पद्धतीने मी घेतल्यानंतर मला तीन एलिमेंट्स
दिसताना पॅरलमध्ये दिसतील, पण ते मेकॅनिकलमध्ये ॲक्च्युली असतात सिरीजमध्ये. ओके, मग त्यानुसार जर मी एफ आणि एक्स इक्वेशन फाइंड आउट केले तर अशा पद्धतीचे एक इक्वेशन मिळेल. ओके, ही एक तुमची एक सिस्टीम झाली. दुसरं एक मी नेटवर्क डायग्राम, माझ्या सर्किट डायग्राम आहे, त्याच्यामध्ये मी रेजिस्टर, एक इंडक्टर आणि कॅपॅसिटर वापरला आहे. त्याच्यामध्ये आय फ्लो होतो आहे आणि हे ई इज व्हॉट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द सर्किट. मग ह्याचं एक इक्वेशन मी फाइंड आउट केलं तर मला असं एक ई आणि आयचं इक्वेशन मिळेल. पण आपल्याला करंट म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज, क्यू डी. ओके, क्यू म्हणजे चार्ज. मग हे जर तुम्ही आयच्या ठिकाणी ठेवलं तर तुम्हाला अजून एक इक्वेशन मिळेल, एल डी स्क्वेअर प्लस आर डी प्लस वन अपॉन सी. हे इक्वेशन मी जर मेकॅनिकल सिस्टीमबरोबर कम्पेअर केलं तर मला काय मिळतं, एम डी स्क्वेअर प्लस बी डी प्लस के. हे दोन सिस्टीम कम्पेअर केल्यानंतर मला ह्याच्यामध्ये ॲनालॉगी मिळेल, म्हणजे एफ इज प्रपोर्शनल टू ई, मास इज प्रपोर्शनल टू इंडक्टर. ओके, डॅम्पर इज प्रपोर्शनल टू रेजिस्टर, स्प्रिंग इज प्रपोर्शनल टू कपॅसिटर, आणि डिस्प्लेसमेंट इज प्रपोर्शनल टू द चार्ज. चार्ज म्हणजे तुमचं हे आय असतं. तर दिस इज व्हॉट ए, ह्याला आपण म्हणतो ॲनालॉगी. ओके, म्हणजे ओके, हे त्याला नाव काय दिलं तर आपण डायरेक्ट ॲनालॉगी, त्याला दुसरं नाव आहे फोर्स व्होल्टेज ॲनालॉगी पण म्हटलं जातं, किंवा लूप ॲनालिसिस पण म्हटलं जातं. ओके, तर हे डायरेक्ट ॲनालॉगी झाली, म्हणजे हे दिसतात पॅरललमध्ये. ओके, पण हे तीन एलिमेंट्स आहेत सिरीजमध्ये. मग ही मेकॅनिकल सिरीज एलिमेंट मी इलेक्ट्रिकल सिरीजमध्ये कन्वर्ट केली, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्ट ॲनालॉगी. आणि दुसरं ह्याच्या ऑपोजिट आहे इन्व्हर्स ॲनालॉगी. तर इन्व्हर्स ॲनालॉगीमध्ये काय केलं जातं, हे जे तुम्हाला दिसणारे सिरीज एलिमेंट्स आहेत मेकॅनिकलचे, जर मी इथं पॅरललमध्ये कन्वर्जन केलं इलेक्ट्रिकलमध्ये, तर हे झाली तुमची इन्व्हर्स ॲनालॉगी. तर त्या बेसिसवरतीसुद्धा तुम्हाला हे दोन इक्वेशन्स वेगळे मिळणार आहे. तर ते इन्व्हर्स ॲनालॉगी. तर सध्या आपण डायरेक्ट ॲनालॉगी बघतो आहे, ज्याच्यामध्ये सिरीज मेकॅनिकल एलिमेंट मी सिरीज इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट केली आणि दोन इक्वेशन कंबाईन केले, आणि त्यानुसार मला एक फायनल चार्ट मिळाला. ह्याच्यामध्ये फोर्स इज ॲनालॉगस टू व्होल्टेज ड्रॉप, मास इज ॲनालॉगस टू इंडक्टन्स, डॅम्पर इज ॲनालॉगस टू रेझिस्टन्स, स्प्रिंग इज ॲनालॉगस टू कपॅसिटर, डिस्प्लेसमेंट इज ॲनालॉगस टू क्यू. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी इज ॲनालॉगस टू करंट आय. तर असा एक मला चार्ट मिळतो. मग ह्या बेसिसवरती तुम्हाला ॲनालॉगसवरती प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला एक मेकॅनिकलचा प्रॉब्लेम देतील, जसे आपण मेकॅनिकल सिरीज आणि ग्राउंडेड चेअरचे प्रॉब्लेम बघितले, तसा एखादा प्रॉब्लेम देतील आणि त्या प्रॉब्लेमला तुम्हाला इलेक्ट्रिकल सिस्टीम ड्रॉ करा म्हणतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ॲनालॉगस विचारलं तर मग तुम्हाला सिरीज टू सिरीज जायला लागेल, सिरीज मेकॅनिकल टू सिरीज इलेक्ट्रिकल जायला लागेल, किंवा सिरीज पॅरलल टू सॉरी सिरीज मेकॅनिकल टू सिरीज इलेक्ट्रिकल जायला लागेल, आणि पॅरलल मेकॅनिकल टू पॅरलल इलेक्ट्रिकल जायला लागेल. आणि जर इन्व्हर्स विचारलं तर सिरीज मेकॅनिकलचं तुम्हाला पॅरलल इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्जन करावं लागेल, आणि पॅरलल मेकॅनिकलचं सिरीज इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्जन करायला लागेल. ओके, तर ते इन्व्हर्स ॲनालॉगीचा हा चार्ट वेगळा आहे, आणि हा जो चार्ट आहे तुमचा डायरेक्ट ॲनालॉगीचा चार्ट आहे, ज्याच्यामध्ये हे एलिमेंट्स ॲनालॉगस आहेत, ते हे एलिमेंट्स म्हणजे मेकॅनिकलचे. सिरीज टू सिरीज कन्वर्जन करायचं असेल तर हे सगळे एलिमेंट्स ह्या सगळ्या इलेक्ट्रिकल एलिमेंट्सनी रिप्लेस करायचे, आणि जी प्रोसिजर आहे ती कशी फॉलो करायची, सिरीज मेकॅनिकल सिरीज इलेक्ट्रिकल, सिरीज पॅरल मेकॅनिकल पॅरल इलेक्ट्रिकल, अशा पद्धतीने तुम्ही ॲनालॉगी डायरेक्ट ॲनालॉगी फॉलो करू शकता. ओके, तर ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम बघितलं बघा, हा एक प्रॉब्लेम आहे. तर ह्याचं पहिल्यांदा तुम्हाला ग्राउंडेड चेअरमध्ये कन्वर्जन करायला लागेल. वाय आणि ग्राउंडमध्ये दोन एलिमेंट आहेत, एक मास आहे एक बी आहे. हे मास मी खाली घेतो आणि बी जे आहे ते इथं ठेवतो. ओके, हे स्प्रिंग इथं आहे, हे स्प्रिंग आयशी ठेवलं एक्स आणि वायमध्ये. मग ह्याच्यामध्ये ही मेकॅनिकल सिस्टीम तुमची ग्राउंडेड चेअर झाली, की ज्याच्यामध्ये एम आणि बी हे दिसतात पॅरललमध्ये पण ते ॲक्च्युली आहेत सिरीजमध्ये, आणि हे कॉम्बिनेशन हे के बरोबर दिसते सिरीजमध्ये पण ते ॲक्च्युली आहे कसं, पॅरललमध्ये. ओके, तर हे इम्पिडन्स फाइंड आउट करताना तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल. मग आता एक पहिलं काय करायला लागेल, ह्याचा पण तुम्हाला एक फॉर्म्युला मिळेल एफ आणि एक्स किंवा एफ आणि वायमध्ये, आणि परत ही जी मेकॅनिकल सिस्टीम आहे ती तुम्हाला इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये कन्वर्ट करायला लागेल, दॅट इज व्हॉट द ॲनालॉगी. मग हे तुम्ही सिरीज टू सिरीज गेला तर डायरेक्ट ॲनालॉगी, आणि ह्याचं सिरीज टू तिकडं पॅरलल गेला तर हे झालं इन्व्हर्स ॲनालॉगी. ओके, तर मी आता सध्या
डायरेक्ट ॲनॉलॉगीसाठी बघतो ज्याच्यामध्ये फोर्स इज इक्विवॅलंट टू ई, के इज इक्विवॅलंट टू 1/c, एम इज इक्विवॅलंट टू एल, बी इज इक्विवॅलंट टू आर, जे मी या चार्टमधून घेतो आहे. हा स्टँडर्ड चार्ट आहे तुमचा डायरेक्ट ॲनॉलॉगीसाठी. ओके, तर ह्यानुसार जर मी सोडवलं तर बघा आता ह्याच्यामध्ये हे दोन मास इज इक्विवॅलंट टू इंडक्टर आणि डॅम्पर इज इक्विवॅलंट टू आर. आता हे मास यम आणि बी हे कसे आहेत, ॲक्च्युली दिसतात पॅरलमध्ये मेकॅनिकलमध्ये, पण हे सिरीजमध्ये आहेत. ओके, तर मी काय करतो आहे, यल आणि आर ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, यल हे यल आणि आर हे सिरीजमध्ये आहेत, कारण हे दोन एलिमेंट्स कसे आहेत, सिरीजमध्येच आहेत मेकॅनिकलमध्ये, म्हणून मी त्याला काय केलं, सिरीजमध्ये ठेवलं. आणि हे दोन एलिमेंट्स ह्याच्याबरोबर कसे आहेत, पॅरललमध्ये आहेत, म्हणून हे दोन एलिमेंट्स ह्याच्याबरोबर मी काय केले, पॅरलमध्ये ठेवले. ओके, तर हे तुम्हाला अशा टाईपचे प्रॉब्लेम आपण तुम्ही इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये सोडवलेले आहेत, मग त्यानुसार तुम्ही ह्याचं हे आणि हे ॲक्च्युली दिसतात तिथं पॅरललमध्ये, तर त्याचं इम्पेडन्स आपण कसं फाइंड आउट करतो, 1/ सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ इंडिव्हिज्युअल इम्पेडन्सेस. तर हे तुम्हाला एक फायनल इक्वेशन मिळेल. तसंच मेकॅनिकलमध्ये साठी सुद्धा ह्या पद्धतीचे तुम्ही असं इक्वेशन फाइंड आउट करू शकता. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो इक्वेशन वन, इक्वेशन टू, इक्वेशन वन हे इलेक्ट्रिकल सिस्टीमचं आहे, इक्वेशन टू हे मेकॅनिकल सिस्टीमचं आहे, अँड दे आर डायरेक्ट ॲनालॉगस टू इच ऑदर. डायरेक्ट का म्हणतो आपण, कारण ह्याच्यामध्ये आपण सिरीज मेकॅनिकल सिस्टीम ही सिरीज इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट केली आणि पॅरल मेकॅनिकल सिस्टीम ही पॅरल इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये कन्वर्ट केली. आणि हे कन्वर्ट करताना मी डायरेक्ट ॲनॉलॉगीचा जो चार्ट मला मिळालेला आहे इथं, मी ह्याचा वापर केला. ओके, तरी झालं तुमचं. तसं तुम्ही हे इनव्हर्ससाठी पण फाइंड आउट करू शकता. ओके, तर हा पहिला प्रॉब्लेम झाला. तर इनव्हर्स ॲनॉलॉगीसाठी हे डायरेक्ट ॲनॉलॉगी जे मी तुम्हाला सांगितले की सिरीज मेकॅनिकल टू सिरीज इलेक्ट्रिकल, पॅरलल मेकॅनिकल टू पॅरल इलेक्ट्रिकल, आणि इनव्हर्स ॲनॉलॉगीमध्ये सिरीज मेकॅनिकल टू पॅरलल इलेक्ट्रिकल आणि पॅरलल मेकॅनिकल टू सिरीज इलेक्ट्रिकल, हे इनव्हर्स ॲनॉलॉगी झालं. तर आता इनव्हर्स ॲनॉलॉगी ह्या डायग्रॅमची मला इनव्हर्स ॲनॉलॉगी बघायची आहे, जे तुम्ही मागाशी ग्राउंडेडचेर मिळवलेलं होतं इथं. ओके, ही डायग्रॅम. तर आता काय काय सांगितलं की हे जर दोन्ही एलिमेंट्स दिसतात पॅरललमध्ये, पण मेकॅनिकलमध्ये कसे आहेत, ते सिरीजमध्ये आहेत, तर हे तर सिरीजमध्ये असतील, तर इनव्हर्स ॲनॉलॉगीमध्ये तुम्हाला काय करायला लागेल, ह्याला पॅरललमध्ये घ्यायला लागेल. ओके, म्हणजे इथं तुम्ही बघू शकता हे दोन एलिमेंट्स आहेत सिरीजमध्ये, तर मी त्याला काय करतो आहे, बघा हे सिरीजमध्ये आहेत, तर मी त्याला घेतो इथं पॅरललमध्ये. पण ह्याच्यामध्ये जे इनव्हर्स ॲनॉलॉगी जे आहेत, ते ॲनॉलॉगी चेंज होतात मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल. ह्याच्यामध्ये फोर्स इज ॲनॅलॉगस टू करंट, स्प्रिंग इज ॲनॅलॉगस टू 1/L म्हणजे तुमचं इंडक्टर, डॅम्पर इज ॲनॅलॉगस टू 1/R आणि यम इज ॲनॅलॉगस टू कॅपॅसिटर. असे हे एलिमेंट्स चेंज होतात, म्हणजे जो हा जो चार्ट आपण मगाशी बघितलेला होता, म्हणजे हा डायरेक्ट ॲनॉलॉगीसाठी वेगळा असेल आणि इनव्हर्स ॲनॉलॉगीसाठी वेगळा असेल, मग त्या बेसिसवरती तुम्ही कन्वर्जन करायचं आणि यू कॅन फाइंड आउट ह्या इक्वेशनचं तुम्ही परत तुम्हाला टोटल इम्पेडन्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, तर हे तुमचं इनव्हर्स ॲनॉलॉगीचं ॲन्सर होईल. तर इथं एक चार्ट कंबाईनली दाखवलं बघा, हे बेसिक एलिमेंट्स आहेत मेकॅनिकलचे, हे तुमची डायरेक्ट ॲनॉलॉग आहे आणि हे तुमची इनव्हर्स ॲनॉलॉग आहे. मग ह्या बेसिसवरती जर डायरेक्ट ॲनॉलॉग विचारली, तर मास तुम्हाला डायरेक्ट ॲनॉलॉगमध्ये इंडक्टरमध्ये कन्वर्ट करायला लागेल आणि जर इनव्हर्स ॲनॉलॉग म्हटलं तर कपॅसिटरमध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर हे चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर डायरेक्ट ॲनॉलॉग आणि इनव्हर्स ॲनॉलॉगीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील. तर डायरेक्ट ॲनॉलॉगीला म्हटलं जातं फोर्स व्होल्टेज ॲनॉलॉगी, इनव्हर्स ॲनॉलॉगीला म्हटलं जातं फोर्स करंट ॲनॉलॉगी. तर ह्या नावाने सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. ओके, सो इट वॉज एंड ऑफ सिरीज मेकॅनिकल, सिरीज पॅरलल मेकॅनिकल सिस्टीम, ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशन, डायरेक्ट ॲनॉलॉगी अँड इनव्हर्स ॲनॉलॉगी. ओके, तर एक लास्ट बीट आहे चॅप्टरमधून, दॅट इज व्हॉट ब्लॉक डायग्रॅम रिप्रेझेंटेशन अँड देअर सोल्युशन्स. आता ब्लॉक डायग्रॅम म्हणजे काय असतं, ॲक्च्युली ब्लॉक डायग्रॅम इज व्हॉट, ब्लॉक डायग्रॅम इज अ पिक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ अ गिवन सिस्टीम, इट इज सिम्पल रिप्रेझेंटेशन ऑफ गिवन कॉम्प्लिकेटेड सिस्टीम. जसं मी ब्लॉक डायग्रॅम इथे ड्रॉ केले आहेत बघा, एक ब्लॉक डायग्रॅम ड्रॉ केलेली होती तुम्हाला शो. दिस वॉज द ब्लॉक डायग्रॅम, ज्याच्यामध्ये न्युमरेटर अपॉन डिनॉमिनेटर सगळे एलिमेंट्स आले पाहिजेत इन टर्म्स ऑफ इनपुट अँड आउटपुट. तर ही तुमची झाली इथं ब्लॉक डायग्रॅम. तर हे ब्लॉक डायग्रॅम कुठलाही प्रॉब्लेम दिला तर असं ब्लॉक डायग्रॅममध्ये त्याचं सोल्युशन कन्वर्ट करता आलं पाहिजे. ओके, तर ते आपण बघूया.
ओके टू ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ पिक्चुरल सिस्टम ईच सिस्टम ईच एलिमेंट ऑफ पिक्चुरल सिस्टम इज रिप्रेजेंट बाय ए ब्लॉक द ब्लॉक इज कॉल्ड एज फंक्शनल ब्लॉक तो ब्लॉक जो असतो मिडलला तो फंक्शनल ब्लॉक इट मीन्स दॅट ब्लॉक एक्सप्रेस मॅथमॅटिकल ऑपरेशन ऑन इनपुट बाय एलिमेंट टू द प्रोड्यूस द करस्पॉन्डिंग आउटपुट म्हणजे इनपुट आणि आउटपुटमध्ये जर रिलेशन फाइंड आउट करायचं असेल किती इनपुट दिलं तर किती आउटपुट मिळणार आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर एक तुम्हाला मॅथमॅटिकल ऑपरेशन मिळेल आणि ते मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्ही त्या ब्लॉकमध्ये ठेवलं तर त्याला म्हटलं जातं फंक्शनल ब्लॉक ओके तर ह्याच्यामध्ये ब्लॉक डायग्राममध्ये काय काय महत्त्वाचं आहे ब्लॉक्स असतात ट्रान्सफर फंक्शन असते ट्रान्सफर फंक्शनमध्ये म्हणजे जे ब्लॉकमध्ये जे इक्वेशन मिळते ते तुमचं ट्रान्सफर फंक्शन असते इनसाईड द ब्लॉक समिंग पॉईंट असतात कधी ॲडिशन करायचं असते कधी मल्टिप्लिकेशन करायचं असतं टेक ऑफ पॉईंट्स असतात आणि ॲरोज असतात ओके तर आपण ब्लॉक डायग्राम रिप्रेझेंटेशन सिंपल कॅनोनिकल फॉर्म बघूया जर एक्झाममध्ये विचारलं तुम्हाला ड्रॉ द ब्लॉक डायग्राम रिप्रेझेंटेशन ऑफ सिंपल कॅनोनिकल फॉर्म असं जर इक्वेशन विचारलं तर तुम्हाला काय करायला लागेल जे आपण कंट्रोल सिस्टीम सॉरी क्लोज कंट्रोल लूप सिस्टीम जी बघितली आहे त्याचं तुम्हाला ब्लॉक डायग्राम मिळवायचं आहे हे तुम्हाला 4 किंवा 6 मार्काला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं ओके तर ह्याच्यामध्ये मी कंट्रोल क्लोज्ड कंट्रोल लूप सिस्टीम ड्रॉ केले ह्याच्यात RS ही इनपुट असेल हे तुमचं समिशन पॉईंट आहे इथं प्लस किंवा मायनस हो केलं जातं त्याच्यानंतर जे तुम्हाला मी इथं ES हे तुमचा एरर सिग्नल आहे GS हे जे आहे तुमचं आहे फॉरवर्ड पाथ ब्लॉक डायग्राम ओके तर हे पुढे तुम्हाला CS मिळते CS इज वॉट कंट्रोल आउटपुट HS म्हणजे काय की फीडबॅक पाथ सिस्टीम ओके आणि वॉट इज BS इज वॉट फीडबॅक सिग्नल ओके तर हे तुम्ही डायग्रामचं ह्याचं एक्सप्लेनेशन तर हे असतं ते समिशन पॉईंट्स असतात हा तुमचा ब्लॉक आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जे असतं ह्या ब्लॉकमध्ये ते असतात ते ट्रान्सफर फंक्शन्स असतात आणि हा तुमचा टेक ऑफ पॉईंट आहे ओके तर ह्याच्यामध्ये बघा इक्वेशन्स मिळू शकतात ई ऑफ एस असेल आता नॉर्मली ब्लॉक जे असेल ना तर ब्लॉकच्या जे अगोदर किंवा नंतर असेल ना त्याचं ब्लॉकबरोबर नेहमी मल्टिप्लिकेशन केली जाते ह्या ब्लॉकमध्ये जे आहे ना रेक्टँगल ब्लॉक त्याच्याबरोबर मल्टिप्लिकेशन केली जाते आणि इथं जे येतं आहे समिशन पॉईंटला तिथं प्लस और मायनस केलं जातं ओके तर आता हे ब्लॉक डायग्राम मला कन्वर्ट करायचे आहे जी मगाशी ब्लॉक डायग्राम जी तुम्हाला दाखवली इनपुट काय तर असेल आर ऑफ एस असेल आउटपुट तुमचं सी ऑफ एस असेल आणि मध्ये एक ब्लॉक येणार आहे आणि त्या ब्लॉकमध्ये 1/ काहीतरी इक्वेशन मिळेल तुम्हाला ओके तर ती इक्वेशन मला ह्या सगळ्या इनपुट आउटपुट पॅरामीटर्स किंवा कंट्रोलिंग एलिमेंट्समधून इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी काय करतो ई ऑफ एस इज इक्वल टू काय असणार आहे आर ऑफ एस प्लस ऑफ मायनस बी ऑफ एस म्हणजे बघा हे ई ऑफ एस आहे समिशन पॉईंटला मग हे काय करते की आर ऑफ एस प्लस और मायनस बी ऑफ एस जो फीडबॅक सिग्नल मिळणार आहे ते प्लस और मायनस करायचं आहे तसंच बी ऑफ एस काय असेल बी ऑफ एस कुठे आहे इथं बी ऑफ एस असेल तर हे मल्टिप्लिकेशन आहे कोणाचं एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस बघा सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस आणि सी ऑफ एस काय असणार आहे सी ऑफ एस काय असणार आहे ई ऑफ एस इंटू जी ऑफ एस ओके सी ऑफ एस इज इक्वल टू ई ऑफ एस इंटू जी ऑफ एस असे तुम्हाला तीन इक्वेशन मिळतील फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 काय करतो हे 1 जे तुमचं बी ऑफ एस आहे त्याची व्हॅल्यू ठेवून देतो इथं ओके त्यानुसार मी तुम्हाला इथं ई ऑफ एस इक्वेशन मिळते मला सॉरी फ्रॉम 3 ई ऑफ एसची व्हॅल्यू मिळतो मग परत हे ई ऑफ एस काय करतो इथं ठेवतो मी ओके अशा पद्धतीने मी इथं ठेवलेलं आहे परत सिम्पल मॅथमॅटिक्स मी करतो इथं कारण मला जे इक्वेशन मिळवायचं आहे ते सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एसच्या फॉर्मॅटमध्ये मिळवायचं आहे मग हे बाकी जे केलेलं आहे हे सगळं सिम्पल मॅथमॅटिक्स हे तुम्हाला समजू शकते मग मला शेवटी की इक्वेशन मिळते सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस इज इक्वल टू जी ऑफ एस अपॉन 1 ± जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस म्हणजे हे जे तुमचं जे आहे ना आउटपुट अपॉन इनपुट इज इक्वल टू जे इक्वेशन मिळतं आहे हे तुमचं झालं आहे ट्रान्सफर फंक्शन ह्या ब्लॉकमध्ये तुम्ही हे लिहू शकताय ओके तर ह्यानुसार आर ऑफ एस इज तुमचं इनपुट असेल सी ऑफ एस तुमचं आउटपुट असेल आणि हे जे ब्लॉकमध्ये लिहिलेलं आहे दॅट इज व्हॉट द ट्रान्सफर फंक्शन फॉर दिस क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम ओके तर मी तुम्हाला आता असं जर हे डायग्राम दिली ओके तर ह्याचं तुम्ही ट्रान्सफर फंक्शन ड्रॉ करू शकता आता इन्स्टिट्यूट ऑफ दिस क्लोज लूप सिस्टीम या अशा जे अजून नंबर ऑफ एलिमेंट्स प्लस मायनस करून मी अजून तुम्हाला असे एक डायग्राम देऊ शकतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला असे एक टोटल फायनल ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करू करायला सांगू शकतो तर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स नाहीत पण हे बीट जर तुम्हाला विचारलं एक्झाममध्ये जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ ट्रान्सफर फंक्शन किंवा फाइंड आउट द ब्लॉक डायग्राम फॉर द क्लोज लूप सिस्टीम तर तुम्ही हे डेरिव्हेशन तुम्ही लिहिणं गरजेचं आहे ओके तर इथे शेवटी तुम्हाला हे मिळते काय ट्रान्सफर फंक्शन हे ब्लॉकमध्ये जे असतं ते ट्रान्सफर फंक्शन असतं सो हा जो चौथा चॅप्टर आहे तो इथं एंड होतो आहे
तर ह्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये आपण मॅक्झिमम कवर करायचा प्रयत्न केलेला आहे. बघा, तुम्ही जरा थोडं तुमच्या ब्रेनला जरा एक्सपांड करून किंवा जरा थोडं इमॅजिन करून प्रयत्न करा की तुम्ही इलेक्ट्रिकलची सिरीज आणि पॅरलल सिस्टीम, मेकॅनिकलची सिरीज पॅरलल सिस्टीम, त्याच्यानंतर ॲनालॉग सिस्टीम, मग त्याच्यामध्ये डायरेक्ट ॲनालॉगी काय आहे, पॅरलल ॲनालॉगी काय आहे, आणि लास्ट आहे ते ब्लॉक डायग्राम्स आणि किंवा ट्रान्सफर फंक्शन काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर हे होतं लास्ट सेशन फ्रॉम दिस टॉपिक. सो स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू व्हेरी मच.